नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत करोना काळामध्ये करोना पॅन्डेमिकमध्ये मानसिक स्वास्थ्य कशा प्रकारे व्यवस्थित मेंटेन करता येईल। करोना पॅन्डेमिकमध्ये आपल्याला सर्वांना माहिती आहे की करोना आजार कशा प्रकारे पसरतो, कशा प्रकारे आपल्याला त्या आजारापासून काळजी घेणं आहे, हात धुणं, सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर, या सर्व गोष्टी आपल्याला माहिती आहेत आणि या सर्व गोष्टी आपण करतो पण आहेत। पण या सर्व गोष्टी करताना बरेच वेळा मानसिक स्वास्थ्याकडे किंवा आपली स्वतःची जी मनस्थिती असते त्याकडे दुर्लक्ष होतं आणि आपण दिवसेंदिवस चिंताग्रस्त होत राहतो। करोना काळामध्ये जी भीती आहे, चिंता आहे, अनिश्चितता आहे की मला करोना झाला तर काय होईल, मला बेड मिळेल का, ऑक्सिजन अवेलेबल आहेत का, किंवा किती खर्च होईल, अशा प्रकारचे अनेक चिंता आहेत। त्यासोबतच जॉबचे प्रॉब्लेम्स किंवा आर्थिक नियोजन, या सर्व गोष्टींमुळे दिवसेंदिवस ताणतणाव हा करोना पॅन्डेमिकमध्ये खूप झपाट्याने वाढत आहे। मग या ताणतणावाचं नियोजन किंवा करोना काळामध्ये जे मानसिक स्वास्थ्य आहे ते कशा प्रकारे छान ठेवायचं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट आहे, जर का आपली मानसिक स्वास्थ्य आपल्याला छान ठेवायचं असेल तर निगेटिव्ह गोष्टीपासून दूर राहणं। आता निगेटिव्ह गोष्टी म्हणजे काय, तर आपण टी व्ही लावला, न्यूज लावला, तर न्यूजवर आपल्याला काय ऐकायला मिळतं की या शहरामध्ये एवढ्या डेथ झाल्या, या ठिकाणी ऑक्सिजनचा तुटवडा आहे, या ठिकाणी बेड्स अवेलेबल नाही आहेत, किंवा या ठिकाणी अशी परेशानी होतीये। तर जेव्हाही आपण न्यूज लावतो किंवा न्यूज ऐकतो तेव्हा आपल्याला सर्व नकारात्मक इन्फॉर्मेशन आपल्या डोक्यामध्ये जाते आणि आपलं ब्रेन काय करतो, जी इन्फॉर्मेशन आपल्या डोक्यामध्ये जाते त्याची प्रोसेसिंग करतो। मग आपल्या डोक्यामध्ये जर का सर्व प्रकारची करोना आजाराबद्दल निगेटिव्ह, नकारात्मक किंवा सिरियस इन्फॉर्मेशन जात असेल तर आपली भीती वाढेल का कमी होईल, तर नक्कीच वाढेल। तर त्यामुळे होता होईल तेवढं न्यूज चॅनलपासून, सर्व प्रकारच्या निगेटिव्ह इन्फॉर्मेशन पासून दूर राहायचं। मग यामध्ये निगेटिव्ह इन्फॉर्मेशन कोणते असते, सर्व प्रकारचे न्यूज चॅनल, प्रिंट मीडिया किंवा बरेच वेळा व्हॉट्सअपवर पण सगळे असे नकारात्मक मेसेज येत राहतात। मग या गोष्टीपासून जर का आपण दूर राहिलो तर ऑटोमॅटिकली आपल्याला लक्षात येईल की या नकारात्मक गोष्टीपासून आपण दूर आहोत तर आपल्या डोक्यामध्ये त्याची प्रोसेसिंग होत नाही आणि जी भीती, चिंता, काळजी या गोष्टी आपल्याला जाणवत नाही। मग टीव्हीवर आपण न्यूज न पाहता जर का हलके फुलके प्रोग्राम पाहिले, कॉमेडी सिरियल्स पाहिल्या किंवा आयपीएल चालू आहे किंवा बाकीच्या एंटरटेनमेंटसाठी बऱ्याचशा गोष्टी आहेत, त्या गोष्टी जर का केल्या तर नकारात्मकता आपली कमी होईल आणि आपल्याला थोडस सुसह्य वाटेल। दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट आहे करोना पॅन्डेमिक मध्ये मनस्थिती ठीक होण्यासाठी, की आपल्याला स्वतःच्या शरीराची काळजी घेणं गरजेचं आहे। करोना प्रिव्हेंट करण्यासाठी आपण मास्क, हँड सॅनिटायझेशन, सोशल डिस्टन्सिंग या गोष्टी करतोच, पण त्यासोबत शरीराची आणखी वेगळी काळजी काय घेणं गरजेचं आहे। तर जेव्हाही आपल्याला वेळ भेटेल तेव्हा आपण ब्रिदिंग एक्सरसाइज करायची। तर ब्रिदिंग एक्सरसाइज करताना काय करायचं, की खोलवर श्वास घ्यायचा सावकाश आणि हळूहळू सोडायचा। तर ही कृती आपण जेव्हा करू, डीप ब्रिदिंग किंवा ज्याला आपण मेडिटेशन म्हणू, तर यामध्ये काय होतं की पूर्ण बॉडी ही रिलॅक्स होते आणि रिलॅक्स बॉडीमध्ये चिंतामय मन थांबू शकत नाही। बॉडी जेव्हा आपली टेन्स असते, आखडलेली असते, तेव्हा मनामध्ये चिंता, काळजी येऊ शकते, पण जेव्हा बॉडी पूर्णपणे रिलॅक्स आणि शांत आणि शिथिल असते तेव्हा मन पण ऑटोमॅटिकली स्थिर होतं, शिथिल होतं। त्यासोबतच दिवसभर आपण वर्क फ्रॉम होम करतो किंवा सोशल डिस्टन्सिंगच्या नॉर्म्समुळे आपल्याला व्यायाम करायला जाता येत नाही किंवा ग्राउंडवर जाता येत नाही, तर घरातल्या घरात आपण स्ट्रेचिंग एक्सरसाइज करू शकतो। घरातल्या घरात दोरीवरच्या उड्या मारता येतात किंवा डिप्स करता येतात किंवा कोणत्याही प्रकारची स्ट्रेचिंग एक्सरसाइज। सर्वात उत्तम सूर्यनमस्कार, सूर्यनमस्कार जर का आपण सकाळी सकाळी केली तर बॉडी पूर्ण रिलॅक्स होते, स्ट्रेचिंग पण छान प्रकारे होते आणि जेव्हा बॉडीची स्ट्रेचिंग होते, बॉडीवर ताण पडतो, आपण व्यायाम करतो, तेव्हा शरीरामध्ये एंडोर्फिन्स नावाचे रसायन तयार होतात आणि हे एंडोर्फिन्स नावाचे रसायन आपल्याला आनंद देतात, आपला कॉन्फिडन्स लेवल वाढवतात, आपल्याला उत्साहवर्धक वाटतं। अशा प्रकारे आपण जर का ब्रिदिंग एक्सरसाइज केली, स्ट्रेचिंग एक्सरसाइज केली, जेवण तर आपण सर्वजण घरातच करतो, सध्या हॉटेलिंग वगैरे बंद आहे त्यामुळे बऱ्यापैकी जेवणाची क्वालिटी पण खूप छान आहे। यामध्ये जास्तीत जास्त आपल्याला बॅलन्स डाएट, ज्यामध्ये फ्रुट्स, व्हेजिटेबल्स, कमी मसाल्याचे पदार्थ हे खाता आले, दूध, दही या प्रकारचे पदार्थ जर का आपण जेवणात घेतले तर आपलं शरीर पण आणखी तंदुरुस्त राहील आणि या सर्व गोष्टी आपण रेग्युलरली केल्या तर आपलं मन आणि शरीर हे दोन्ही तंदुरुस्त राहिले तर आपली रोगप्रतिकारक शक्ती पण नक्कीच उंचावेल। आणि रोगप्रतिकारक शक्ती जर का चांगली असेल, ताणतणावाची आपली सहनशीलता चांगली असेल, तर आपल्याला करोना आजाराचा सहजपणे सामना करता येईल। मानसिक स्वास्थ्य ठेवण्यासाठी, चांगलं ठेवण्यासाठी आणखी महत्वाची गोष्ट आहे की प्लॅन फॉर सोशल आयसोलेशन। तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की आता प्रत्येक जण आपापल्या घरामध्ये अडकून पडलेला आहे, आपल्याला मित्रांसोबत गप्पा गोष्टी करता येत नाहीत, फॅमिली गेट टुगेदर बंद आहेत, पार्टीज बंद आहेत किंवा जे सोशल गॅदरिंग आहेत त्या सर्व बंद आहेत।
आणि अशामुळे काय होते की आपल्याला एकाकीपणा जाणवायला लागतो किंवा वाटतं अरे यार मला कोणीच भेटत नाही, खूप दिवसापासून मित्रांसोबत भेट नाही, बोर होतं. पण याला ओव्हरकम कसं करायचं? सध्या जे वर्क फ्रॉम होम आहे किंवा मुलांचे जे एज्युकेशन आहे ते कशा प्रकारे चालू आहे, तर झूम, गुगल मीट किंवा अशा प्रकारचे ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स, तर तुम्ही ठरवायचं की माझे जे काही मित्र आहेत, माझे जे काही आप्तेष्ट आहेत, नातलग आहेत, रोज 4-5 लोकांसोबत मी एक झूम मिटिंग करणार. आणि जेव्हा तुम्ही झूम प्लॅटफॉर्म किंवा अशा कोणत्याही प्रकारच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर त्यांच्याशी संवाद साधता, समोर त्यांना समोर पाहता, मन मोकळं गप्पा गोष्टी करता, तेव्हा ऑटोमॅटिक ताणतणाव कमी होतो आणि आपल्याला प्रसन्न वाटायला लागतं. आणि आपण सोशली आयसोलेट आहोत किंवा आपण घरामध्ये एकाकी पडलेले आहोत ही फिलिंग आपल्याला येणार नाही. आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे, त्या टेक्नॉलॉजीचा उपयोग आपण एज्युकेशन किंवा वर्किंगसाठी करतोच आहोत, पण त्यासोबतच त्याचा उपयोग आपले सोशल कॉन्टॅक्ट, सोशल लोनलीनेस टाळण्यासाठी जरी केला तरी खूप उत्तम आहे. तर अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे ऍप्स वापरून तुमच्या मित्रांसोबत, फॅमिली मेंबरसोबत टचमध्ये राहा, तर तुम्हाला सोशल आयसोलेशन वाटणार नाही. त्यानंतरचा सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे मानसिक स्वास्थ्य ठीक होण्यासाठी, की आपल्याला आपला जो दिवसाचा टाइम टेबल आहे तो रिशेड्यूल करावा लागणार. आता जेव्हा पॅन्डेमिक नव्हता तेव्हा आपलं सर्व कामाचा एक आपली डोक्यामध्ये फिक्स असते की सकाळी एवढ्या वाजता ऑफिसला जायचं किंवा सकाळी हे काम करायचं, दुपारी अमुक काम करायचं, संध्याकाळी अमुक, परंतु पॅन्डेमिक मध्ये आपल्याला टाइम टेबल पूर्णपणे रिशेड्यूल करावा लागणार. तर रिशेड्यूल करताना आपण काय करतो की दिवसभर घरीच बसतो, विद्यार्थ्याची शाळा जरी असेल तरी तो काय करतो की सकाळी उठतो आणि तसंच फ्रेश होऊन स्कूलच्या क्लासला बसतो किंवा मोबाईल हातात घेऊन ऑनलाइन क्लास अटेंड करतो. विद्यार्थ्यांच्या तक्रारी काय असतात की अभ्यासात लक्ष लागत नाही, ऑनलाईन क्लासेसमध्ये ते लक्षात बसत नाही. तर का बसत नाही? तर तुम्ही त्या प्रॉपर गेटअपमध्येच नाही आहे. जेव्हा तुम्ही सकाळी उठता, फ्रेश होता, शाळेचा युनिफॉर्म घालता, सोबत टिफिन, स्कूल बॅग सर्व एका ठिकाणी ठेवता आणि मग ऑनलाईन क्लास अटेंड करता, तर तुम्हाला तो फील येतो किंवा जाणीव होते की आपण आता शाळेमध्ये आहोत आणि आपण आपल्याला मॅडम किंवा आपले टीचर आपल्याला शिकवत आहेत. तर आपला जो युनिफॉर्म आहे किंवा आपलं जी ड्रेसिंग आहे ती आपल्या वर्क अप्रोप्रिएट असणं खूप गरजेचं आहे. जरी तुम्ही घरी वर्क फ्रॉम होम करत असाल तरी देखील, सपोज तुम्ही ऑफिसमध्ये वर्क करताय, ऑफिसमध्ये वर्क करताना आपण जो फॉर्मल ड्रेस घालतो तोच ड्रेस घरातून वर्क फ्रॉम होम असताना जर का तुम्ही घातला तर तुम्हाला एक फील येतो की अरे आपण खरंच छान काम करतो, ऑफिसमध्ये काम करतोय. मग ऑफिसचे जे वर्किंग आवर असतात त्या वर्किंग आवर प्रमाणेच आपण घरी पण बसायचं, लंच टाईममध्ये पर्टिक्युलर लंच घ्यायचं, म्हणजे आपल्याला तो फील येतो आणि तो इंथुझियाझम वाढतो. पण वर्क फ्रॉम होम आहे म्हणून मग दिवसभर लोळत पडणं, आळशीपणासारखं राहणं, अशा गोष्टी जर का केल्या तर आपला उत्साह कमी होतो आणि उत्साह कमी झाला की ऑटोमॅटिक निगेटिव्हिटी वाढायला लागते. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना, बऱ्याचशा पालकांना किंवा बऱ्याचशा लोकांना असंही वाटत असते की अरे या धकाधकीच्या जीवनामध्ये आम्हाला वेळ नाही भेटत आमचे जे हॉबीज आहेत, आमचे जे छंद आहेत ते मेंटेन करण्यासाठी. आता हे लॉकडाऊन आहे, वर्क फ्रॉम होम आहे, आपण घरात आहोत, तर हा वेळ तुम्ही तुमच्या ज्या लहानपणीपासूनच्या मनातल्या सुप्त इच्छा आहेत, तुमच्या ज्या आवडी आहेत, तुमच्या ज्या हॉबीज आहेत त्या डेव्हलप करण्यासाठी यूज करू शकता. कुणाला पेंटिंगची आवड असेल, कुणाला म्युझिकची आवड असेल, कुणाला व्यायाम करण्याची किंवा स्पोर्ट्सची, प्रत्येकाच्या आवडीनिवडी किंवा छंद जे आहेत ते वेगवेगळे असतात. तर ते छंद जोपासण्यासाठी सध्याचा हा पिरियड एकदम छान आहे. या पिरियडमध्ये जर का तुम्ही तुमचे छंद जर का जोपासले तर ऑटोमॅटिक तुम्हाला आनंद वाटतो, उत्साह वाटतो, आणि आनंदी उत्साही जर का वाटलं तर ऑटोमॅटिक आपलं मन स्वास्थ्य छान होतं. घरामध्ये सर्वजण एकाच घरात दिवसभर कोंडलेले असतात, शक्यतो अशी कंडिशन खूप कमी वेळा येते. आई, वडील, आजी, आजोबा, मुलं एकाच घरामध्ये सर्वजण आहेत, घराच्या बाहेर पडता येत नाही. मग साहजिकच चिडचिड होते, रागराग होतो, तुतुमयमय होते आणि घरामध्ये एक ताणतणावाचं वातावरण असतं. मग या वातावरणामध्ये आपली मानसिक स्थिती थोडीशी ढासळते किंवा आपल्याला अस्वस्थ वाटायला लागतं. तर मग अशा कंडिशनमध्ये काय करायचं? समजा तुमचा मुलगा बाहेर जातोय, बाहेर गेला, तो मास्क घालून बाहेर गेला, घरी आल्या आल्या त्याने बाहेरच हात स्वच्छ धुतले साबणाने आणि मग घरात आला, तर त्याने अशा प्रकारे सोशल डिस्टन्सिंग किंवा बाकी कोरोनाचे नॉर्म जर का पाळले तर त्याला आलेल्या शाबास केल्या किंवा त्याला म्हणा की तू खूप छान या गोष्टी पाळल्या, फॉलो केल्यास तुला मी एक चॉकलेट बक्षीस देईल. अशा प्रकारे आपल्या घरामध्ये आपले जे फॅमिली मेंबर्स आहेत, हे फॅमिली मेंबर ज्या ज्या गोष्टी चांगल्या करतात त्या चांगल्या गोष्टीबद्दल त्यांना शाबासकी द्या, त्यांचं ॲप्रिसिएशन करा. जेव्हा आपण दुसऱ्या व्यक्तींना शाबासकी देतो किंवा ॲप्रिसिएशन करतो तेव्हा त्या व्यक्तीला खूप आनंद वाटतो, खूप छान वाटतं आणि त्याची जी फिलिंग आहे ती ऑटोमॅटिकली आपल्यापर्यंत पोहोचते आणि घरामध्ये एक आनंददायी वातावरण होतं. तर घरामध्ये ज्या ज्या गोष्टी चांगल्या होतात त्याबद्दल एकमेकांना स्तुती करा, मोकळेपणाने त्यांच्याशी बोला, आनंद व्यक्त करा
आणि आपण जेवढे जास्त पॉझिटिव्ह गोष्टीबद्दल बोललो की अरे वा तू आज हे छान काम केलंस, सकाळी उठलास, व्यायाम केलास, मला खूप आनंद वाटला, तू आज जेवण खूप छान केलंस, पोट भरून जेवण केलंस, किंवा घरामध्ये स्वयंपाक खूप छान झाला, किंवा ज्या ज्या गोष्टी चांगल्या होतात त्याबद्दल एकमेकांची स्तुती केली, तर ऑटोमॅटिक आपल्याला घरामध्ये आनंदाचं वातावरण होतं. सध्याच्या कंडिशनमध्ये आपण काय करतो, जेव्हा हे न्यूज पाहतो, पेपर वाचतो, किंवा व्हॉट्सअप, सोशल मीडिया, फेसबुकवर जे काही पाहतो त्यामध्ये सर्व नकारात्मक गोष्टीचा भडीमार आहे आणि दिवसभर आपल्या डोक्यात ते चालत असतं की वॅक्सिनची टंचाई आहे, बेड्स नाही आहेत, ऑक्सिजन नाही आहे, पेशंट्स खूप वाढत आहेत, हॉस्पिटल पूर्णपणे फुल झालेले आहेत, गव्हर्नमेंटची सिस्टीम कमी पडते की काय, अशा सगळ्याची नकारात्मक गोष्टींची डोक्यामध्ये भरणा होतं. हा भरणा जर का टाळायचा असेल तर काय करायचं की टू थिंक लिस्ट करायची. टू थिंक लिस्ट म्हणजे काय की जेव्हा आपलं डोकं रिकाम असेल तर आपल्या डोक्यामध्ये त्या टू थिंक लिस्टचे विषय येतील. आपण जसं टू डू लिस्ट करतो तसंच टू थिंक लिस्ट करायची आणि टू थिंक लिस्ट मध्ये आपल्याला ज्या ज्या गोष्टींची प्लॅनिंग करायची त्याची लिस्ट करायची. म्हणजे जेव्हाही तुमचं डोकं रिकाम असेल किंवा डोक्यापाठी काही काम नसेल तर ऑटोमॅटिक त्या टू थिंक लिस्ट बद्दल आपल्याला विचार येतील. त्याचबरोबर दुसरी महत्वाची गोष्ट काय करायची की मनाला सारखं विचारत राहायचं की पाठीमागच्या एक तासात मी काय छान काम केलं किंवा पाठीमागच्या एक तासात काय चांगली गोष्ट झाली. एकदा ही सवय लागली की मग नंतर विचारायचं की कालच्या दिवसभरात काय काय चांगल्या चांगल्या गोष्टी झाल्या माझ्या लाईफमध्ये, माझ्या फॅमिलीमध्ये, माझ्या वर्क प्लेसमध्ये, किंवा परवा दिवशी काय काय गोष्टी चांगल्या झाल्या. तर जेवढ्या आपण चांगल्या गोष्टी आठवू तेवढ्या ऑटोमॅटिकली नकारात्मक गोष्टी कमी कमी होतात. ब्रेनची एक ठराविक कॅपॅसिटी आहे, ती कॅपॅसिटी आपल्याला पॉझिटिव्ह गोष्टीने फुलफिल करायची की निगेटिव्ह गोष्टीने फुलफिल करायची हे आपल्या हातात आहे. आपण जेवढ्या पॉझिटिव्ह गोष्टी आपल्या ब्रेनमध्ये इनपुट म्हणून घेऊ किंवा ब्रेनमध्ये साचवू तेवढ्या निगेटिव्ह गोष्टीला जागा कमी राहील आणि निगेटिव्हिटी कमी होईल. त्याचप्रमाणे ज्या ज्या गोष्टी माझ्या आयुष्यात चांगल्या होतात, माझ्या अवतीभोवती चांगल्या होतात, या गोष्टीकडे आपण जर काही लक्ष जास्त दिलं तर आपली सकारात्मकता वाढते आणि मानसिक स्वास्थ्य चांगलं होतं. मग आता तुम्ही म्हणाल की करोना बाबतीत काय काय पॉझिटिव्ह आहे, आता वॅक्सिन अवेलेबल झालंय, करोनाचा डेथ रेट पण खूप खूप कमी आहे, लेस दॅन 1% आहे, रिकव्हरी रेट खूप चांगला आहे, किंवा मी आता वर्क फ्रॉम होम करतोय ते मला व्यायाम करण्यासाठी वेळ मिळतोय, मला माझ्या फॅमिलीला देण्यासाठी वेळ मिळतोय, माझ्या हॉबीज मी मेंटेन करतोय, अशा मला ज्या ज्या गोष्टी खूप वर्षापासून करायच्या होत्या त्या गोष्टी करण्यासाठी मला आता चान्स मिळतोय. तर ज्या ज्या पॉझिटिव्ह गोष्टी सध्या आपल्या लाईफमध्ये होत आहेत त्या गोष्टी आपण जर का लिहून ठेवलं तर ऑटोमॅटिकली आपल्या मनामध्ये खूप सारी सकारात्मकता येईल आणि मानसिक स्वास्थ्य आपली छान होईल. आणि लास्ट स्लाइड आहे फोकस ऑन. अनावधानाने आपल्या मेंदूला सवय लागलेली आहे की कोणती गोष्ट मी कंट्रोल करू शकत नाही आणि कोणती गोष्ट मी कंट्रोल करतो. तर अनावधानाने आपण कोणत्या गोष्टीवर जास्त फोकस करतो तर जी गोष्ट मी कंट्रोल करू शकत नाही त्या गोष्टीवर माझं लक्ष वारंवार जातं आणि मग नकारात्मकता येते, हतबलता येते. कारण का की ती गोष्ट मी कंट्रोल करू शकत नाही. आता पॅन्डेमिकमध्ये काय काय आपण कंट्रोल करू शकत नाही, लोकांचं केअरलेसपणाने वागणं किंवा हॉस्पिटलचे बेड्स कमी असणं किंवा कोरोनाचा फैलाव खूप जास्त होतोय किंवा गव्हर्नमेंटच्या काही पॉलिसीज आहेत किंवा अशा अनेक गोष्टी किंवा ज्या आपण चर्चा करतो पण त्या आपण कंट्रोल करू शकत नाही. मग आपण कंट्रोल काय काय गोष्टी करू शकतो की माझी स्वतःची काळजी मी घेईल, मास्क वापरेल, हँड सॅनिटाईज करेल, सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करेल, माझा डाएट छान ठेवेल, मी स्वतः व्यायाम करेल, हेल्दी लाईफस्टाईल ठेवेल, डीप ब्रिदिंग एक्झरसाइज करेल, मेडिटेशन करेल, अशा ज्या ज्या गोष्टी माझ्या हातात आहेत आणि ज्या मी माझ्या पर्सनल लेवलवर करू शकतो ह्या जर का गोष्टी केल्या तर आपल्यामध्ये ऑटोमॅटिकली सकारात्मकता येते आणि सकारात्मकता आली की ही जी भीती, चिंता, काळजी या गोष्टी ऑटोमॅटिकली कमी होतात आणि आपल्याला कॉन्फिडन्स वाढतो. तर आपल्याला फोकस काय करायचं आहे तर ज्या ज्या गोष्टी मी स्वतः कंट्रोल करू शकतो अशा गोष्टींवर फोकस करायचं आणि त्या गोष्टी पॉझिटिव्हली चेंज करायच्या. ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या गोष्टींना निग्लेक्ट करायचं. तर अशा प्रकारे या गोष्टी जर का तुम्ही रेग्युलरली केल्या तर या पॅन्डेमिकमध्ये तुमचं मानसिक स्वास्थ्य चांगलं राहील आणि या पॅन्डेमिकमध्ये तुमची स्वतःची पर्सनॅलिटी पण छान प्रकारे डेव्हलप होईल. तर थोडक्यात आपण कोणकोणते 8 मुद्दे पाहिले तर न्यूज चॅनल किंवा निगेटिव्ह मीडियापासून दूर राहणं, स्वतःची प्रॉपर काळजी घेणं ज्यामध्ये डीप ब्रिदिंग, प्रॉपर डाएट, स्ट्रेचिंग, मेडिटेशन, प्रॉपर स्लीप या गोष्टी करणं, आपल्या आयसोलेशनमध्ये जे आहेत किंवा आपण एक सोशली डिटॅच आहोत लोकांपासून त्या टेक्नॉलॉजीचा यूज करून आपण रेग्युलरली त्यांच्याशी टचमध्ये राहू शकतो, जो रिवाइज शेड्यूल आहे तो बनवणं, त्याला प्रॉपरली फॉलो करणं, स्कूलच्या विद्यार्थ्यांनी स्कूल युनिफॉर्म घालून ऑनलाईन क्लास अटेंड करणं, ऑफिसचे जे एम्प्लॉईज आहेत त्यांनी ऑफिसच्या प्रॉपर ड्रेसमध्ये काम करणं, रिवॉर्ड करणं, एकमेकांची स्तुती करा, घरातल्या व्यक्तींनी जे काही चांगलं काम केलं असेल
त्याबद्दल मोकळेपणाने त्यांची स्तुती करा. आपले जे छंद आहेत ते जोपासा. आज दिवसभरात पाठीमागच्या 1 तासात काय काय चांगल्या गोष्टी झाल्या या स्वतःला विचारत राहा आणि पॉझिटिव्ह गोष्टी जास्तीत जास्त तुम्ही आठवा आणि फोकस करा आपण कोणकोणत्या गोष्टी बदलू शकतो आणि त्या बदला. तर अशा प्रकारे जर का तुम्ही प्लॅनिंग केलं तर नक्कीच तुमचं मानसिक स्वास्थ्य चांगलं राहील आणि तुम्हाला कॉन्फिडन्स वाटेल. जर का तुम्हाला काही डाऊट्स असतील, क्वेरीज असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता किंवा मला ईमेल करू शकता. धन्यवाद.